बहुपदी पॉलिनोमियल मध्ये सराव संख्या 3.1 खाली प्रश्न आठवाय खालील सरगुणक रूपातील बहुपदी x चल वापरून घातपात लिहा स्टँडर्ड फॉर्म आता आपण कोएफिशिएंट फॉर्म म्हणजे या ठिकाणी आपण सहगुणक रूपात बहुपदी मानलेले आहे सातव्या प्रश्नामध्ये या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म मध्ये x चलाचा वापर करायचा आहे आपल्याला माहिती आहे या ठिकाणी एकूण सहगुणक 3 आहे याचा जी काही कोटी असेल त्या कोटीपेक्षा सहगुणकांची संख्या 1 ने जास्त असत्या आणि सहगुणक रूपातील बहुपदी दिली असेल तर सहगुणक रूपातील बहुपदी मध्ये एकूण किती पद आहेत त्या पदांच्या संख्येपेक्षा कोटी 1 ने कमी असते सहगुणक रूपातील बहुपदीपेक्षा कोटी 1 ने कमी असते 1 2 3 पद आहेत कोटी छान 2 कोटी 2 आता या ठिकाणी x चा सहगुणक मानायचा आहे x ची कोटी 2 म्हणजे x चा वर्ग हे सहगुणक आहे 1 x वर्ग मानायचे काय गरज नाही आधी हां 2 x सहगुणक आहे आणि अधिक 3 हे या ठिकाणी घात रूप बरोबर x वर्ग अधिक 2 x अधिक 3 ही सहगुणक रूपाची बहुपदी घातपात मानली चला इथं आता हां 1 2 3 4 5 सहगुणक रूपातील पदांची संख्या आहे 5 त्यामुळे कोटी 4 छान आता सोपी पद्धत सांगतो तुम्हाला चला x चा चौथा मांडायचा पुन्हा x चा तिसरा मांडायचा पुन्हा x चा वर्ग मांडायचा पुन्हा x चा मांडायचा आणि पुन्हा स्थिर पद काय आहे हे वजा आता हे सहगुणक जे काय आहे हां सहगुणक 5 आहे अधिक 0 आहे तिसरा अधिक 0 आहे चौथा अधिक 0 आहे आणि वजा आहे त्यामुळे आपल्याला हे काय मिळालं घात रूप आहे हे घात रूपातील बहुपदी 5 1 चा चौथा अधिक 0 x घन अधिक 0 x वर्ग अधिक 0 x वजा 1 छान शेवटी तिसरं उदाहरण आहे कोटी एकूण पद किती 1 2 3 4 कोटी 3 छान कोटी बरोबर 3 म्हणजे याचं जे घात रूप आहे हां x चा तिसरा नंतर दुसरा नंतर पहिला शेवटी शेवटी स्थिर पद काय आहे चिन्ह असेल आधी 9 ओके बघा सहगुणक वजा 2 आहे त्यानंतर अधिक 2 आहे वजा 2 म्हणजे धातुरूपातील बहुपदी वजा 2 x घन अधिक 2 x वर्ग वजा 2 x अधिक 2 लक्षात आलं अशा पद्धतीने सहगुणक रूपातील बहुपदी धातुरूपात आपण लिहू शकतोय प्रश्न यातला 9 आहे सराव संख्या 3.1 मधला दिलेल्या बहुपदीचे चौकटी योग्य ठिकाणी लिहा दिलेल्या बहुपदी चौकटी योग्य ठिकाणी लिहायच्या या गोलामध्ये या ठिकाणी इथे एक चिन्ह केलेलं आहे या चिन्हामध्ये 3x वर्ग अधिक 5x x अधिक 7 x वर्ग x घन अधिक x वर्ग अधिक x अधिक 5 2x वर्ग अधिक 5x अधिक 10 x घन अधिक 9 या बहुपदी 1 2 3 4 5 6 यामध्ये काही त्रिपदी आहेत यामध्ये द्विपदी आहेत एकपदी आहेत वर्ग बहुपदी आहेत घन बहुपदी आहेत रेषीय बहुपदी आहेत शोधून या चिन्हामध्ये असणारे बहुपदी तिथे लिहायची संबंधित त्या नावापुढं पाहूया द्विपदी कोणते बरे यातली द्विपदी दोन पद असणारे छान x अधिक 7 x अधिक 7 आणखी कोणती आहे ओके x घन अधिक 9 छान x घन अधिक 9 त्रिपदी हा तीन पद असणारी छान 2x वर्ग अधिक 5x अधिक 10 2x वर्ग अधिक 5x अधिक 10 एकपदी केवळ एकच पद असणारी छान x वर्ग चला वर्ग बहुपदी म्हणजे हा वर्ग कोटी 2 असणारी छान 3x वर्ग अधिक 5x 3x वर्ग अधिक 5x आणखी x वर्ग ओके आणखी छान 2x वर्ग अधिक 5x अधिक 10 या काय आहेत वर्ग बहुपदी आहे घन बहुपदी
इतर x घन अधिक x वर्ग अधिक x अधिक 5 ओके x घन अधिक x वर्ग अधिक x अधिक 5 घन बहुपदी म्हणजे कोटीतील असणारे आणखी x घन अधिक 9 इथे आहे अगदी बरोबर आहे रेषीय बहुपदी रेषीय बहुपदी म्हणजे कोटी 1 असणारे राइट x अधिक 7 x अधिक 7 समजलं अशा पद्धतीने आपल्याला वर्ग बहुपदी घन बहुपदी रेषीय बहुपदी द्विपदी त्रिपदी आणि एकपदी यामध्ये वर्गीकरण करता आलं पाहिजे ओके समजलं धन्यवाद